बेकायदा अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे. आरोपी रजनीश राज सत्येंद्र कुमार सिंग यांच्याकडे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्तूल ज्याची किंमत 50,000 रुपये इतकी आहे, तसेच 4 जिवंत पितळी काडतुसे असा मिळून जवळपास 50,800 रुपये किमतीचा ऐवज विनापरवाना जवळ बाळगून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या तरुणाला कोंडगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदा अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे हस्तगत केली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत यांच्या पथकाने या तरुणाची सखोल चौकशी करून सदर अग्निशस्त्र कोणासाठी आणि कुठून आणले होते या संदर्भात माहिती घेत त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे.